आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वात नॅशनल हायवे हा गावोगावी पोहोचला। आज आपल्या गडचिरोली जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढली आणि मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भाचा विकास करणारा समृद्धी महामार्ग, ज्या समृद्धी महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात आज विकास होतोय, तो समृद्धी महामार्ग आता गडचिरोलीपर्यंत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि मुंबई ते गडचिरोली हे अंतर 8-8.5 तासात 9 तासात पूर्ण करता येईल अशा प्रकारचा मार्ग आपण तयार करण्याचा निर्णय घेतला। आज आपण पाहू शकतो गडचिरोलीमध्ये केवळ मागच्या एका वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात 28,000 घरं आपण बांधली, 72,000 लोकांना आपण मागच्या काळात शौचालय दिलं, 2,00,000 लोकांपर्यंत पिण्याच्या पाण्याचा नळ मोदीजींच्या योजनेतनं गडचिरोलीमध्ये पोहोचवला, 1,50,000 शेतकऱ्यांना मोदीजींचे 6,000 आणि आपले 6,000-12,000 रुपये किसान सन्मान निधीमध्ये दिले, 4,00,000 लोकांना आयुष्यमान भारतचं कार्ड दिलं, 5,00,000 लोकांना आभा कार्ड दिलं। यादी खूप मोठी आहे, सगळी यादी मी वाचणार नाही, पण गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण परिवर्तन करण्याचं काम केलं। आज जी कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे त्यासोबत लोक असं म्हणायचे महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा। मी मुख्यमंत्री झाल्यावर सांगितलं, आज तुम्ही म्हणता हा महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा आहे, पण मी असं म्हणतो महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे, हा शेवटचा जिल्हा नाही आहे। इथनं महाराष्ट्र सुरू होत आहे आणि पुढच्या 15 वर्षांमध्ये आम्ही गडचिरोलीला महाराष्ट्राचा पहिला जिल्हा बनवून दाखवू। मागच्या 10 वर्षात आम्ही ते करून दाखवलं, हळूहळू गडचिरोली बदलत आहे, आज मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येत आहेत आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येणार आहेत। कारण ज्यावेळी उद्योगाला मदत करायला आम्ही सुरुवात केली त्याच उद्योगांना सांगितलं आमच्या गडचिरोलीचा वसाहतीसारखा उपयोग करू नका, आमचा माल न्यायचा आणि बाहेर समृद्धी आणायची, आमच्या मालावर इतर ठिकाणी रोजगार तयार करायचा, तुम्हाला मदत मिळणार नाही। जे लोक गडचिरोलीमध्ये रोजगार तयार करतील त्यांनाच केवळ परवानगी मिळेल आणि मी त्यांनाच परवानग्या दिल्या ज्यांनी या ठिकाणी गडचिरोलीमध्ये उद्योग आणण्याचा निर्णय घेतला। कोनसरी प्रकल्पाचा उल्लेख मगाशी अशोक नेते साहेबांनी केला, आज त्याचं काम पूर्ण होत आहे आणि त्याच ठिकाणी त्याच्यापेक्षा 4 पट मोठा अजून एक प्रकल्प हा सुरू होतो आहे। आणि हे सगळं करत असताना एक नियम आम्ही पाळलाय, कुठल्याही परिस्थितीमध्ये जल जमीन जंगल आमच्या आदिवासींचा अधिकार, आमच्या आदिवासींची आस्था याला कुठेही गालबोट लावू देणार नाही, नख लावू देणार नाही, हात लावू देणार नाही, हा नियम देखील त्या ठिकाणी पाळण्याचं काम आम्ही केलेलं आहे।